मित्रांनो, ग्रेट इंडियन लीडर्स अनरीड बुक मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, गुलामगिरी या पुस्तकाचा आपण भाग 3 बघितला व तो आपल्याला आवडलाही असेल. मित्रांनो, हा गुलामगिरी या पुस्तकाचा शेवटचा भाग आहे, भाग चार मध्ये गुलामगिरी हे पुस्तक समाप्त होणार आहे. मित्रांनो, या पुढील पुस्तक मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घेणार आहे, जाती व्यवस्था निर्मूलन एनहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तकाचे नाव आहे. भाग 13 मामलेदार, कलेक्टर, रेव्हेन्यू, जज आणि इंजिनियर खात्यातील कामगार, भट कामगार इत्यादी कामाविषयी. धोनीराव यावरून भट मामलेदार असल्यामुळे ते काही अज्ञानी शूद्रांचे नुकसान करीतात काय? ज्योतिराव, आजपर्यंत जे भट मामलेदार झाले त्यांपैकी कित्येक आपल्या वाईट आचरणामुळे सरकारचे गुन्हेगार ठरून सजेश पात्र झाले. ते आपले काम करीत असता इतके कुणी तिने वागत व गरीब लोकांवर जुलूम करीत की त्याचा एक ग्रंथ होईल. अरे, या पुण्यासारख्या शहरात भट मामलेदार कुलकर्ण्यांपासून आणलेली लायकी दाखविल्याशिवाय मोठमोठ्या सावकारांची देखील हमी कबूल करीत नाही. मग येथे गरीब गुरिबांची दाद कुठून लागणार? अरे, हे कुलकर्णी ते लायकी तिकीट देताना आपला देहारा घुमित नसतील काय? त्याचप्रमाणे या शहराची म्युनिसिपालिटी कोणी एखाद्या घर भरवाल्यास त्याच्या जुन्या शेतखान्याच्या जाग्यावर नवा शेतखाना भट मामलेदारांच्या द्वारे या पेठेच्या कुलकर्ण्यांचा अभिप्राय पाहिल्याशिवाय बांधू देत नाही. अरे, त्या कुलकर्ण्याजवळ त्याच्या पेठेचा नकाशा असून त्यात एकंदर सर्व नवी खरेदी करणाऱ्यांची नावे सामील करून दर साल त्याची प्रत मामलेदाराच्या दप्तरी दाखल्याकरिता ठेवण्याची चाल असून कुलकर्ण्याचा त्या जाग्याविषयी अभिप्राय खरा तरी कशावरून समजावा? या सर्व कारणावरून असा संशय येतो की भट मामलेदाराने आपल्या जातीच्या कलमकसायांचे काहीतरी त्यात हित व्हावे म्हणून ही वहिवाट चालू ठेवली असावी. यावरून तूच विचार करून पहा की अशा युरोपियन लोकांच्या वस्ती शेजारच्या पुणे शहरात भट मामलेदार जर अशी झोटी बादशाही करून आपल्या जातीच्या कलमकसायांची पोळी पिकवितात तर खेड्यापाड्यात त्यांचा काय जुलूम असेल बरे? असे जर नाही म्हणावे तर आपण बहुतेक खेड्यापाड्यातील अज्ञानी शूद्रांच्या झुंडी बगले दप्तरे मारून भट कामगारांच्या नावाने हका मारून भटकत फिरताना पाहतो. त्या सर्व खोट्या असतील काय? त्यातून कोणी म्हणतो भट कुलकर्ण्यांच्या खटपटीमुळे भट मामलेदाराने माझी अर्जी वेळेस घेतलीच नाही. सबब प्रतिवादीने माझे सर्व साक्षीदार फोडून उलटा नच जवळून फैल जामीन घेविला. कोणी म्हणतो भट मामलेदाराने माझी अर्जी घेऊन हा काळा पायतो दाबून ठेवून प्रतिवादीची मात्र अर्जी दुसरे दिवशी घेऊन त्याच्याकडून माझ्या चालत्या वहिवाटीस खो घालून मला असे भिकारी केले. कोणी म्हणतो भट मामलेदाराने मी बोलल्याप्रमाणे माझी जबानी लिहिलीच नाही आणि पुढे त्याच जबानीवरून माझ्या सर्व तंट्याचा असा गोंधळ करून टाकिला की आता मला वेळ लागण्याची वेळ आली आहे. कोणी म्हणतो माझ्या प्रतिवादीने भट मामलेदाराच्या सूत्राने माझ्या चालत्या वहिवाटीस लात मारून त्याने माझ्या शेतात आपल्या पाभारी घातल्या बरोबर मी त्या भट मामलेदार दाराकडे जाऊन त्यास मोठ्या नम्रतेने जमिनीस हात लावून मुजरा केला व त्याच्याशी एक चकार शब्द न बोलता फक्त त्याच्या हातात माझी अर्जी देऊन मी तसाच 4-5 पावले हटून आपले दोन्ही हात जोडून त्याच्यासमोर दिनवदन करून थरथरा कापत उभा राहतो. इतक्यात त्या यमाने माझ्याकडे खालवर पाहून लागलीच ती अर्जी माझ्या अंगावर फेकून देऊन ती कोर्टाची बेअदबी केली. अशा कारणावरून उलटा त्याने मलाच दंड केला. तो दंड मला देण्याची पटत नसल्यामुळे मला काही दिवस कैदेत राहावे लागले. इकडे प्रतिवादीने माझे नावरून डोंगरून वजिवलेले शेत पेरून आपल्या ताब्यात घेतल्यामुळे मी कलेक्टर साहेबास 2-3 अर्जा केल्या. परंतु त्या सर्व अर्जा येथील भट चिटणीसाने कोणीकडेच दाबून टाकल्या आहेत त्याचा थांगच लागत नाही. याला करावे तरी काय? कोणी म्हणतो भट चिटणीसाने माझा अर्ज कलेक्टरास वाचून दाखविते
वेळी त्यातील मुख्य मारक कलम गाळून त्याचकडून मतमामलेदाराने केलेला निकाल कायम करीला कोणी म्हणतो माझ्या अर्जावरून कलेक्टराने आपल्या मुख जबानीने लिहिण्यास सांगितलेल्या हुकुमाविरुद्ध तेथील भटचिटणीसाने मजकूर लिहून वाचताना मात्र कलेक्टरास त्याच्या सांगण्याप्रमाणे अक्षरशः वाचून दाखवून निकालावर काही त्याची सही घेऊन तो निकाल जेव्हा मला मामलेदारामार्फत मिळाला तेव्हा मी आपल्या कपाळावर हात मारून म्हणतो की हे ब्राह्मण कामगार आपला पण सिद्धीस नेल्याशिवाय उगीच बसत नाही. कोणी म्हणतो माझी जेव्हा कलेक्टर साहेबांजवळ दात लागेला तेव्हा मी रेव्हेन्यू साहेबाकडे दोन तीन अर्ज पाठविले परंतु ते सर्व माझे अर्ज येथील भट कामगाराने खटपट करून त्या साहेबाकडून पुन्हा कलेक्टराच्याच अभिप्रायाकरिता परत पाठविले. नंतर कलेक्टर आणि भट कामगारांनी माझे सर्व कागद उलटे पालटे करून कलेक्टर साहेबास वाचून दाखवून मी मोठा तक्रारी आहे म्हणून माझ्या अर्जाच्या पाठीवर त्याचकडून अभिप्राय देऊन रेव्हेन्यू साहेबाची समजूत काढली. आता तेथे करणाराने करावे तरी काय. कोणी म्हणतो जज साहेबाने मात्र माझा खटला सुरू होताच त्याच्या शिरस्तेदाराने मध्ये कोणी टोल घातल्याबरोबर तो साहेब म्हणाला चूप मध्ये बोलू नको. नंतर त्याने माझे कागद स्वतः वाचून पाहिले परंतु त्या कागदाला तो काय करील बापडा कारण पूर्वीच्या एकंदर सर्व कलेक्टर कचेरींतील गटांनी कुलकर्ण्यांच्या सूचनेप्रमाणे माझ्या सर्व खटल्याचे स्वरूपच बदलून टाकले होते. कोणी म्हणतो आज पाहिजे एकंदर सर्व भट कामगारांच्या देवपूजेच्या खोलीतील ठरावाप्रमाणे त्यांची घरे भरिता भरिता माझी घरे गेली दारे गेली शेती गेली पोती गेली आणि माझ्या घरातील सर्व चीज वस्तू जाऊन बायकोच्या अंगावर फुटका नरी सुद्धा राहिला नाही. शेवटी आम्ही सर्व तरारा उपाशी मरू लागलो तेव्हा माझ्या धाकट्या भावंडांनी बिगाऱ्याचा धंदा पत्करून ते सडकेच्या कामावर टोपली व्हायला जाऊ लागले. तेथे सर्व भटजी साहेब काडीच्या कामाला हात न लावता फक्त दररोज सकाळी व संध्याकाळी एकदा फायल्यावर जाऊन हजेरी घेतल्याबरोबर भलत्या एखाद्या मराठी वर्तमानपत्रातील इंग्रज सरकारची अथवा त्याच्या धर्माची निंदा केली असेल त्याचा गोषवारा जाता जाता बिगाऱ्यास सांगून बिराडी परत जातात व त्याबद्दल सरकारही त्या बिगाऱ्यापेक्षा जास्ती दुपटीच्यावर पगार देत असून एखाद्या बिगाऱ्याने पगार झाल्याबरोबर त्याची मूठ गार केली नाही की लागलीच ते दुसऱ्या दिवसापासून आपल्या वरच्या साहेबास त्या बिगाऱ्याविषयी नाना तऱ्हेच्या चहाड्या सांगून त्याचे खाडे मानतात. इतकेच नाही परंतु कोणी भटजी त्यास म्हणतो अरे तू सरकारी काम सांभाळून पत्रावळीकरिता वडाची पाने व थोडेसे भेंडे संध्याकाळी घरी येताना माझ्या बिराडी आणून टाक. कोणी म्हणतो त्या आंब्याची फांदी तोडून रात्री माझ्या बिराडी आणून टाक. कोणी म्हणतो तिरगुळाची नजर चुकवून मला थोडीशी पाने आणून दे. कोणी म्हणतो आज रात्री गावात मी त्या देवघेव करणाऱ्या बोडकीच्या घरी फरारास जाणार आहे यास्तव तू आपली भाकर खाल्ल्याबरोबर माझे बिराडी येऊन माझ्या कुटुंबात सर्व रात्र सोबत देऊन तेथेच निजून राहा परंतु दुसऱ्या दिवशी फायलावर हजर राहण्यास चुकू नको कारण उद्या संध्याकाळीच थोरले इंजिनियर साहेब आपले काम पाहण्याकरिता येथे येणार आहेत म्हणून रावसाहेबांनी लिहून पाठविले आहे असे नाना तऱ्हेचे भटांचे अंतले त्रास मला माझे भाऊ घरी गेल्याबरोबर सांगून खळाखळा डोळ्यातून पाणी गाळतात. काय करू हो दादा हे सर्व भटजी 18 वर्णांचे गुरु पडले त्यांनी कसेही आचरण केले तथापि शूद्रांचे शूद्राने त्याचा तोलाने उच्चार करू नये असे आपली शास्त्रे बोलतात. माझा उपाय खुंटला नाही तर मी कधीच इंग्रजी बोलाव्यास शिकून एकंदर सर्व ब्राह्मणांच्या ठगबाज साहेब लोकांस सांगून त्यांच्याकडून या गुलामांच्या खोडी मोडल्या असत्या. याखेरीज एकंदर सर्व इंजिनियर खात्यातील भट कामगारांच्या लोकचे गिया कंटाळदार लोक इतक्या सांगतात की त्यांचा एक स्वतंत्र ग्रंथच होईल यास्तव तो याविषयी पुरे करीतो. सारांच वर लिहिलेल्या गाढवांपैकी काही खरे असल्यास त्याविषयी बारीक शोध ठेवून त्याचा बंदोबस्त करणे हा आमच्या सरकारचा धर्म होय. भाग 14 युरोपियन कामगारांचा निरुपाय. खोतांचे वर्चस्व पेन्शन घेऊन निर्वेद झालेल्या युरोपियन कामगारांनी सरकारात गावोगावच्या हकीकती कळविण्याची जरुरी धर्म आणि जात्याभिमान इत्यादीविषयी धोंडीराव असे जर अनर्थ एकंदर सर्व खात्यात भट कामगारांचा भरला असल्यामुळे घडून येत असतील तर युरोपियन कलेक्टर काय करून असतात. ते या सर्व ब्राह्मणांच्या लुच्चे गिऱ्याविषयी सरकारास रिपोर्ट का करीत नाहीत. ज्योतिराव अरे
या भट कामगारांच्या कसाव्यामुळे त्यांच्या टेबलावर इतके काम साचले असते की त्यांपैकी कित्येक जरुरीच्या कामाचा निकाल करून फक्त मराठी कागदावर सह्या करिता करिता त्यांच्या नाकास न येतात। त्या बिचाऱ्यांनी या सर्व अनर्थांचा पक्का शोध काढून त्याविषयी सरकारास रिपोर्ट तरी केव्हा करावे। इतकेही असून मी असे ऐकतो की कोकणातील बहुतेक दयाळू युरोपियन कलेक्टरांनी अज्ञानी शूद्रांवरचे भट खोटांचे जुलूम नाहीशी करावेत, म्हणून त्यांनी अज्ञानी शूद्रांबद्दल स्वतः खोत भटजीचे प्रतिवादी होऊन ते सरकारात त्याविषयी खटपट सुरू करीत आहेत। इतक्यात एकंदर सर्व भट खोटांनी अमेरिकन स्लो होल्डरचा किट्टा घेऊन आपल्या मतलबी धर्माच्या सहाय्याने अज्ञानी शूद्रास सरकार च्या उलट उद्देश केल्यामुळे बहुतेक अज्ञानी शूद्रांनी उलट्या युरोपियन कलेक्टरांवर कमरा बांधून सरकारास असे म्हणाले की आम्हावर जो खोद भटजींचा अधिकार आहे तो तसाच राहू द्या। तेथे मात्र खोद भटजींनी सैतानासारखे अज्ञानी शूद्रास हातात घेऊन आपल्या भोळ्या सरकारास अज्ञानी शूद्रांच्या मतरूप शहास गुंतवून त्या परोपकारी युरोपियन कलेक्टरावर अशी प्यादे मात करण्याची वेळ आणली आहे ती पहा। बोंडेराव असे जर अज्ञानी शूद्र भटांच्या उपदेशावरून आपले चहूकडून नुकसान करून घेतात तर यावरून पुढे एखाद्या काळी त्यांनी भटांचे एकूण सरकारच्या टोपीवर थप्प्या मारण्याकरिता आपले हात उचलल्याबरोबर त्यांचे केवढे नुकसान होणार आहे, कारण शूद्रास भटांच्या दाश्चात्यापासून मुक्त होण्याची अशी संधी पुन्हा येणे फारच कठीण। यास्तव शूद्रांच्या हातून असे अनर्थ घडून येऊ नये, म्हणून तुम्हाला काही उपाय सुचत असल्यास अज्ञानी शूद्रास सावंतर फरक नाही, परंतु आपल्या दयाळू सरकारास एकदा तरी कळून पहा। या उपर शूद्रांच्या कंदक्खीने डेरेच दिले असल्यास त्याला तुम्ही तरी काय कराल? ज्योतिराव याला उपाय, आपल्या दयाळू सरकारने प्रथम भट समाजांच्या संख्याप्रमाणे एकंदर सर्व खात्यात भट कामगार नेमू नयेत असे माझे मत नाही, परंतु त्याचप्रमाणे बाकी सर्व जातीचे कामगार लच मिळाल्यास सरकारने त्याऐवजी फक्त युरोपियन कामगार निघावेत, म्हणजे एकंदर भट कामगारास सरकार सहित अज्ञानी शूद्रांचे इतके नुकसान करता येणार नाही। दुसरे असे की सरकारने फक्त ज्या ज्या युरोपियन कलेक्टरास महाराष्ट्र भाषा स्वच्छ बोलता येत असेल त्या सर्वांस हयात दर पेन्शनी देऊन त्यास तेथेच सर्व खेड्यापाड्यातून अज्ञानी भेकट बाहुल्य शूद्रास मिसळून राहते करून त्याचकडून एकंदर सर्व भटकुळकर्णी वगैरे कामगारांच्या कसबांवर चांगली बारीक नजर ठेवावी आणि त्यांच्याकडून हमेशा तेथील एकंदर सर्व कच्च्या हकीकतीवर रिपोर्ट मागून लागल्या बरोबर त्यापासून एकंदर सरकारी शाळा खात्यातील भटांच्या गुलाबी लबाड्या उभय किस येऊन थोड्याच दिवसात एकंदर सर्व शाळा खात्यांतील जी काही अव्यवस्था झाली आहे तिचा बंदोबस्त होऊन एकंदर सर्व अज्ञानी गाजलेल्या शूद्रास खरे ज्ञान झाल्याबरोबर ते या भटांच्या कुतर्की अधिकाराचा धिक्कार करून आपल्या राणी सरकारचे उपकार कधी कधी विसरणार नाही अशी माझी प्रतिज्ञा आहे, कारण अण्णा शूद्रांच्या गळ्यातील दाशत्वाचा पट्ट्याचा घट्टा जल्दी कोणाच्याने घासून काढणार नाही। बोलूराव तर मग तुम्ही लहानपणी दानपट्ट्याची आणि गोळी निशाण मारण्याची कसरत कशाकरिता करीत होता? ज्योतिराव आपल्या दयाळू इंग्रज सरकारास पालथे घालण्याकरिता। धोनीराव परंतु तुम्ही असली दुष्ट नसलत कोठून शिकला? ज्योतिराव चार सुधारल्या भट विद्वानांपासून ते त्यांचे कारण, परंतु घरात चुली असे देतात की आपल्यातील बहुतेक जातीचे लोक आपल्या अनाधिसिद्ध धर्माविषयी अज्ञानी असल्यामुळे आपल्या सर्व लोकांतील एकी नाहीशी झाली व त्याच्या योगाने आपल्यामध्ये असे नाना प्रकारचे जातीभेद होऊन आपली अशी फुटाफूट झाल्यामुळे इंग्रजांच्या हाती आपले राज्य लागले व ते आता आपल्या अज्ञानी धर्मभोळ्या लोकांतील बहुतेक लोकांचा देशाभिमान नाहीसा व्हावा म्हणून ते आपल्या मतलबी धर्माचा आधार त्यास दाखवून त्यास आपले गुरुबंधू करीत आहेत। यास्तव आपण सर्व जातीच्या लोकांची एकी झाल्याशिवाय या लोकांस आपल्या देशातून एकदम हाकून देण्याची आपल्यास ताकद येणार नाही, आणि तसे केल्याशिवाय आपण सर्व लोकांस आपल्या अनादी सिद्ध धर्मात थोडासा फेरफार करून आपली सर्वांची चांगली एकी केल्याशिवाय आपल्यास अमेरिकन फ्रेंच आणि रशियन लोकांची बरोबरी करीता येणार नाही, असे त्यांनी मला पॉम्स पेन्स वगैरे ग्रंथकारांच्या पुस्तकांतील कित्येक वाक्यांच्या आधाराने सिद्ध करून दाखवले। यावरून मी तसले वेळे
चार काही दिवस माझ्या लहानपणी करीत होतो, परंतु पुढे मी जेव्हा त्याच ग्रंथावरून बारीक विचार करून पाहू लागलो तेव्हा या सुधारल्या भटांच्या मतलबी मसलतींचा खरा अर्थ माझ्या ध्यानात आला। तो असा की आम्ही सर्व शूद्र इंग्रज लोकांचे गुरुबंधू झाल्याबरोबर त्यांचा एकंदर पूर्वजांच्या कृत्रिम ग्रंथाचा धिक्कार करू आणि तेने करून त्यांच्या जात्याभिमानाच्या तोंडात लाती करून त्यांच्यातील तूर्त प्रत्येकी ए बी लोकांस आम्हा शूद्रांच्या श्रमाच्या पोळ्या पोट्या खाव्यास मिळणार नाहीत व ब्रह्माच्या बापाच्याने सुद्धा असे म्हणणार नाही की शूद्रापेक्षा भटवंश अरे ज्या लोकांचा मूळ पूर्वजासच देशाभिमान हा शब्द वेळीच ठाऊक नव्हता, मग त्या लोकांनी त्या शब्दाचा असा अर्थ केला म्हणत त्याचे फारसे आश्चर्य मानू नये, कारण इंग्रज लोकच मूळ तो बळी राजा येण्यापूर्वी देशाभिमान ग्रीक लोकांच्या शाळेत शिकले, परंतु पुढे जेव्हा ते त्या बळीचे मतवानुयायी झाले तेव्हा त्यांच्यामध्ये तो सद्गुण इतका वाढला की त्यांची बरोबरी दुसऱ्या कोणत्याही धर्मातील स्वदेशा भिमान्याच्याने करत नाही। पाहिजे असल्यास त्यांनी आपल्यातून अमेरिकेतील बळीचे मतवानुयायी जॉर्ज वॉशिंग्टनची जोड द्यावी, कदाचित त्यांच्याने अशा महापुरुषाची जोड देवतच नसल्यास त्यांनी फ्रान्सांतील बळीचे मतवानुयायी लफेटेची तरी जोड द्यावी, म्हणजे त्यास कुणी कुतर्की म्हणणार नाही। अरे या सुधारल्या विद्वानांच्या पूर्वजांच्या स्वदेशाभिमानात जर खरोखर ठाऊक असता तर त्यांनी आपल्या पुस्तकात आपल्या देशबंधू शूद्रास पशुपेक्षा नीच मानल्या जोगे लेख करून ठेवलेच नसते। ते विष्ठा खाणाऱ्या पशूंचे मूत्र पिऊन पवित्र होतात, परंतु ते शूद्रांचे हातचे स्वच्छ कारंजाचे पाणी पिण्यास अपवित्र बनतात। बरे या सुधारल्या विद्वानांच्या पूर्वजांनी ग्रीशियन लोकांच्या पवित्र देशाभिमानाविरुद्ध उपस्थित केलेला अपवित्र देशाभिमान आपल्यास कोणाच्या प्रतापाने समजला? इंग्रज लोकांच्या आणि तसल्या परोपकारी लोकांस म्हणजे आपल्या भटांच्या दाश्यत्वापासून मुक्त करणाऱ्या लोकांस आपल्या देशातून हटवून देण्याविषयी त्या विद्वानांची मसलत कोणाच्या घेऊ येईल? असा कोण मूर्ख आहे की ज्याच्याने आपल्या तारणाऱ्यावर आपला हात उगारावेल? परंतु मी तुला सांगतो की इंग्रज लोक आज आहेत उद्या नाहीत, ते आपल्या जन्मास पुरतील, म्हणून कोणाच्याने खास करून सांगवत नाही। वास्तव त्या लोकांचे राज्य या देशात आहे, तोच आपण सर्व शूद्रांनी जल्दी करून भटांच्या वडिलोपार्जित दासत्वापासून मुक्त व्हावे। यामध्ये मोठा शहाणपणा आहे। येवाजीने एखादा शूद्रावर दया करून इंग्रज बहादराच्या हातून भटनालाचे बंद मोडविले म्हणत बरे झाले नाही तर त्या शादावल्याच्या पुढच्या लिंगापुढे रुद्र करणाऱ्या सुधारल्या भटांनी आज पाहिले तो कित्येक महाराज एकेरी धोतर नेसल्यामुळे अर्थात अथवा कीर्तनामध्ये संस्कृत श्लोकांचा उच्चार केल्यामुळे कार्यपाणी दाखविले असते। भाग 15 सरकारी शाळा खाती म्युनिसिपालिटी दक्षिणा प्राईम कमिटी व भट वर्तमान पत्रकर्त्यांची जूट आणि शूद्रादी अतिशूद्रांच्या मुलांनी विद्या शिकू नये म्हणून भट लोकांचा कट इत्यादीचा विषय। भोलेराव सरकारी शाळा खात्यातील भट कामगार गुलाबी लबाड्या करतात त्या कोणत्या? ज्योतिराव हल्ली ज्या पुस्तकाच्या परोशावरून एकंदर सर्व भटांच्या ग्रंथातील लबाड्या उघडकीस येऊन त्यांच्या पूर्वजांची मोठी फजिती होणार या भयास्तव त्यांनी आपल्या भोळ्या सरकारास कधी कधी एकांती भेट व कधी कधी वर्तमानपत्राद्वारे नाना तऱ्हेच्या गुलाबी मसलती देऊन त्याचकडून एकंदर सर्व सरकारी शाळा खात्यातून ते बळीचे पुस्तकच हद्दपार करविले। अरे जर अशा सुधारल्या काळात त्या शिष्य म्हणणाऱ्या सरकारने चार मतलबी सुधारल्या भटांच्या गुलाबी मसलती एकूण एकंदर सर्व सरकारी शाळा खात्यातून तसल्या ग्रंथास हद्दबार केले तर पूर्वीच्या अज्ञानी अधिकाऱ्यांनी चार धर्मभ्रष्ट ढोंग्यांच्या आग्रहामुळे त्या उपदेशाच्या मालकास बळीस सुरावर दिले म्हणून अम्मास तरीका नवल वाटावे। धोनीराव तर यामध्ये सरकारचा दोष काय आहे? ज्योतिराव सरकारचा जर यामध्ये दोष नाही म्हणावा तर सरकारने ज्या सुधारल्या भटांच्या मसलतीवरून तसल्या पवित्र पुस्तकास हद्दबार केले तर त्या पुस्तकाच्या विरोधी लोकांनी केलेली पुस्तके सरकारी शाळा खात्यातून चालू करून त्या लोकांस शूद्रांचे शाळेत शिक्षक नेमावेत काय? कारण याविषयी विचार करून पाहिले असता असे सिद्ध होते की जो काळ पावेतो ते पुस्तक त्या प्रतिवादांनी
सरकारी शाळा खात्यातून हद्दपार करविले, त्या सर्वांनी नवीन पुस्तके केलेली, एकंदर सर्व सरकारी शाळा खात्यातून हद्दपार न करविता सरकार त्यास उलट मोठमोठ्या बक्षिसा देऊन त्या लोकांसह सरकारी सर्व शाळांमध्ये शिक्षक मिळवून त्यास त्या पवित्र पुस्तकाच्या विरुद्ध शुद्धास तोलाने उपदेश करण्याची सबळ तरीका देते. यास्तव आमच्या भोळ्या सरकारच्याने त्या पवित्र पुस्तकासारखे एकंदर सर्व सरकारी शाळा खात्यातून त्या प्रतिवाद्यास त्यांच्या पुस्तकांसहित हद्दपार करवत जर नाही तर आपल्या सरकारने कृपा करून एकदम सर्व शाळा खाती बंद करून आपले घरी स्वस्त बसल्यास आम्हा शूद्रांवरचा काहीतरी कर कमी होईल. कारण विद्या खात्यातील एका मुख्य भट कामगाराच्या निदान दरमहा 600 सुट्टी म्हणजे दरवर्षी 7200 पदरी आवळावे लागतात. आता सुलतानीचा तर घोरच आहे, परंतु अस्मानी लहर झाल्यास एवढंही रक्कम तयार करण्याकरिता शूद्रांच्या किती कुटुंबास एक वर्षभर रात्रंदिवस शेती खपावे लागत असेल बरे. निदान 1000 कुटुंबे तरी म्हटली पाहिजे का नाही का नको बरे. या एवजाच्या मानाप्रमाणे ह्या बृहस्पतीपासून शूद्रास काहीतरी उपयोग होतो काय? अरे चार आणि दररोज मिळणाऱ्या शूद्र बिगाऱ्यांस उन्हामध्ये सूर्य उगवल्यापासून तो मावळेपर्यंत सडकेवर मातीची टोपली वाहावी लागतात. त्याला बाहेर कोठे जाण्यास एक घटकेची सुद्धा फुरसत होत नाही आणि 20 रुपये दररोज मिळणाऱ्या भट चाकरास शाळेत हवाशीर जाग्याच खुर्ची असल्यावर बसून काम करीत असता त्यास म्युनिसिपालिटीचा वराती होऊन दररोज सकाळी आणि संध्याकाळी थंडाई पडल्याबरोबर आपण सर्व लोकांच्या ओळखीस यावे म्हणून मोठ्या डौलाने घोड्याच्या गाडीत बसून शहरांतील रस्तो रस्ती लोकांच्या पडव्या शेतखाने पाहून मिरवण्यापुरती फुरसत कुठून मिळते? अरे त्याने शहरातील ओळी ओळीने विद्येपासून काय काय फायदे होतात याविषयी अज्ञानी लोकांस उपदेश करण्याचे एकीकडे ठेवून त्यास असे निर्वत फिरण्याचे भूषण वाटते. यावरून मिशन खात्यातील 10 रुपये दरमहाचा उपदेशक त्यांच्यापेक्षा 1000 वाटाने बरा का नाही बरे? कारण ज्या शहरात तो उपदेशक राहतो त्या शहरातील सर्व अबाल वृद्धास तो उपदेशक आहे म्हणून ठाऊक असतो. परंतु हा नवाब त्याच्या खालच्या मजल्यातील बिहाड करून हा कोण मोजावी म्हणून माहीत नसतो. अरे हा आपल्या वरच्या युरोपियन कामगाराजवळ दररोज इकडच्या तिकडच्या चार गप्पा ठोकून मन मानेल तेव्हा तास दोन तास शाळेत शिकवून वर्षातून त्यास 2-4 लेखी रिपोर्ट करीतो म्हणजे ह्याचे काम झाले. आणि याला 4 अर्जवी लोक इमानी चाकर व देशाभिमानी म्हणतात. अरे या इमानी भट चाकरांनी आज पावे तो शाळा खात्यांकडे करील 1,00,000 रुपये घशात टाकले. तथापि त्यांच्या हातून अतिशूद्रास विद्या देऊन त्यांपैकी एकाच म्युनिसिपालिटी सभासद करवले नाही. यावरून तूच विचार करून पहा की हे शाळा खात्याकडील एकंदर सर्व इमानी चाकर आपल्या देशातील अज्ञानी अतिशूद्रांच्या किती कळवळा करीतात. इतकेच नव्हे, परंतु हे देशाभिमानी म्युनिसिपालिटीत मुख्य अधिकारी असता त्यांच्याने गेले सालाच्या पाण्याचा खरपणात अतिशूद्र सरकारी हौदावर पिण्यापुरते पाणी भरून देण्याची मदत करविली नाही. यास्तव कमिटीत अतिशूद्रांपेक्षा अतिशूद्रांपैकी सभासद घेण्याची किती जरुरी आहे? धोनीराव, तुमचे म्हणणे रास्त आहे, परंतु मी ऐकतो की कमिटीत हल्ली शूद्रांपैकी कित्येक सभासद इतके विद्वान आहेत की ते आपले मते देते वेळी अरे गुगलला म्हणणाऱ्या यंत्रासारखे आपल्या मला हरवून होय किंवा नाही याचा प्रसाद देतात. कारण ज्यामुळे आपल्या सह्या करण्याची मोठी मारामार न तिथे बाकी सर्व आवळ्या एवढे पूज्य उरले असते अशा शूद्र सभासदांसारखे कमिटीत खुर्ची असल्यावर बसून आपल्या माला हलवून सह्या करण्याजोगे काही अतिशूद्रास लोक सापडतील काय? ज्योतिराव, अशा शूद्र सभा सदांपेक्षा 1000 वाटाने चांगले लिहिता व वाचिता येते असे पुष्कळ अतिशूद्र सापडतील. परंतु भटांच्या मतलबी ग्रंथाच्या आधारावरून एकंदर सर्व अतिशूद्रास स्पर्श करण्याची बंदी असल्यामुळे सहज त्या बिचाऱ्या शूद्र सभासदांसारखे सर्व लोकात मिसळून श्रीमंत होण्याची सवय नसल्यामुळे त्यास अद्याप गाढवे हकून आपली पोटे भरावी लागतात. धोनीराव, एकंदर सर्व जातीचे निर्णयाचे संख्या प्रमाण पाहू जाता कमिटीत विशेष करून कोणत्या जातीचे सभासदांचा भरणा सापडतो? ज्योतिराव, भट जातीचा.
बोलिराव, म्हणूनच या कमिटीतील बिगारी आणि भंगी खेरीज करून भट कामगारांचा भरणाफार आढळतो. त्यांपैकी पूर्वी नळवाले भट कामगार असल्यामुळे काळ्या उन्हाळ्यात एकंदर सर्व आपल्या जातीच्या भटांच्या वाड्यांतील हौदास इतके पाणी मनमुराद सोडित होते की तेथील आसपासच्या सर्व शेजाऱ्यांची धोत्रे पात्रे धुण्याची चंगळ होऊन फार पाणी व्यर्थ वाया जात असे. परंतु ज्या ज्या पेठेत गरीब शूद्रांची वस्ती आहे त्या सर्व पेठांतील हौदात दोन प्रहरानंतर वाट सरास तहान भागविण्यापुरते पाणी मिळत नसते. मग धुण्या झाल्याची रेलचल कोठून. याखेरीज भटांच्या वस्तीत नवे हौद किती केले आहेत आणि जुना गंजपेठ वगैरे पेठेतील लोकांनी आज किती वर्ष हौद हौद करून कमिटीचा नावाने हका मारल्या. परंतु तेथे भट सभासदांचा फार भरला असल्यामुळे त्या गरिबांची कित्येक वर्ष दादच लागले नाही. परंतु अखेरीस म्हणजे गत साली जेव्हा पाण्याची फारच तूट पडली तेव्हा मिठगंजातील नंगा महाराजांनी काळ्या हौदास शिवून पाणी भरल्यास लागले तेव्हा आतांशी कमिटीने शुद्धीवर येऊन त्या लोकांची दाद घेतली. या कमिटीने इतका बेलगामी खर्च त्या काही केला की तो तिच्यातील मुख्य सभालायकाच्या शहाणपणाला आणि वैभवाला शोभा देत नाही. असो कमिटीत इतकी अंदाधुंदी असता त्याविषयी मराठी वर्तमानपत्र करते का सरकार जागे करीत नाहीत? ज्योतिराव, अरे एकंदर सर्व मराठी वर्तमानपत्रांचे कर्ते भट असल्यामुळे त्यांच्याने आपल्या जातीच्या लोकांविरुद्ध लिहिण्यास हातच उचलवत नाही. जेव्हा युरोपियन सभा लायक होता तेव्हा तो एकंदर सर्व भटांचे काही कसब चालू देत नसे. तेव्हा मात्र ते एकत्र होऊन त्याने कसे केल्यामुळे आम्हा सर्व रयतेचे कसे असे नुकसान झाले, त्याने तसे केल्यामुळे आम्हा सर्व रयतेचे तसे नुकसान झाले, अशा नाना प्रकारच्या त्यांच्या विषयी ते कुतर्की कंड्या उठवून त्यास इतका त्रास देत असत की तो आपल्या मुख्य सभानायकाच्या जाग्याचा राजीनामा देऊन पुढे या कमिटीचे नाव सुद्धा घेईनसा झाला. बरे, आपल्या दयाळू सरकारही त्या सर्व मतलबी वर्तमानपत्राच्या म्हणण्यास खरे मानून त्या लिहिण्यात एकंदर सर्व शूद्रांचे व अतिशूद्रांचे मत आले आहे म्हणत समजते. असे समजण्यामध्ये आमच्या भोळ्या सरकारची मोठी चूक आहे. त्यास इतके ठाऊक नाही की एकंदर सर्व भट वर्तमान पत्रकर्त्यांची आणि शूद्र व अतिशूद्रांची जन्मातून एकदा सुद्धा अशा कामी गाठ पडत नाही. त्यातून बहुतेक अतिशूद्रास तर वर्तमानपत्र म्हणजे काय, कोल्हा का कुत्रा का माकड हे काहीच समजत नाही. तर मग अशा अनोळखी अतिशूद्रांची मते ह्या सर्व सोवळ्या वर्तमानपत्रास कुठून व कशी कळतात? त्यांनी सरकारची थट्टा करून अज्ञानी जलाची मने रिझवून आपली पोटे जाण्याकरिता हा सुधारलेला तितंबा योजून काढला आहे. तसे जर नाही म्हणावे तर एकंदर सर्व खात्यात त्यांच्या जातीच्या कामगारांचा भरला असल्यामुळे एकंदर सर्व शूद्रांसहित अतिशूद्रांचे नुकसान होत आहे. याविषयी त्या शोध काढण्यास फुरसत जर होत नाही म्हणावे तर समुद्राच्या पलीकडील लंडन शहरातील राणी सरकारच्या मुख्य प्रधानाने आपल्या स्वप्नात हिंदुस्थानाविषयी काय काय बरळला याविषयी बित्तल बातमी काढण्यास तर त्यास कुठून फुरसत होती? असो तथापि एखाद्या मराठी ख्रिस्ती वर्तमान पत्रकर्त्याने कमिटीत गरिबांचे दात लागत नाही म्हणत लिहिण्यास पुढे एकंदर सर्व मराठी वर्तमानपत्रांतील विषयाचे इंग्रजीत गोषवारे काढून सरकारास दाखविण्याचे काम कमिटीतीलच एका भट सभासदाकडे आहे. तर अशा रूपांतराच्याने कमिटीत आपल्या शेजारी मांडीशी मांडी देऊन बसणाऱ्या जात भावांची भीड न धरितात त्यांच्या आपल्या विरुद्ध मजकूर सरकारकडे कसे ठेवतील? धोंडीराव, असा जर चौकडे भट सभासदांचा भरला असल्यामुळे बाकी सर्व जातींचे नुकसान होत आहे तर तुम्ही याविषयी एक लहानशी चौकडी करून दक्षिणा प्राईम कमिटीस अर्पण करा म्हणजे तेने करून तरी सरकारचे डोळे उघडतील. ज्योतिराव, भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञान शुद्रास कसे कसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञान शुद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्य मार्गावर आणतात या सर्व गोष्टीविषयी मी एक लहानसे नाटक करून सन 1855 सालात दक्षिणा प्राईम कमिटीस अर्पण केले. परंतु तेथे असल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेला तेव्हा त्या कमिटीने माझी चौकडी नापसंत केली.
अरे ही दक्षिणा प्राईम कमिटी म्युनिसिपालिटीचीच धाकटी बहीण म्हणाल्यास काही हरकत नाही, कारण तिने या कामे शुद्रास उत्तेजन देण्याकरिता किती किती ठिकाणी शुद्राय दिवाला उजेड पाडिला आहे ते दाखवले. अखेरीस मी ते पुस्तक एकीकडेच टाकून काही वर्ष लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबांविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वतःच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली. तेव्हा एका माझ्या पुणेकर स्नेहाने आग्रह करून त्या चोपडीच्या काही प्रति एकंदर सर्व शाळा खात्यांकडील मुख्य अधिकाऱ्यांनी विकत घ्यावीत म्हणून त्याने माझकडून त्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना पत्रे पाठवली. परंतु त्यातून एकाही अधिकाऱ्याने भटाच्या भयास्तव एक सुद्धा चोपडी खरेदी करून आपल्या नावास बट्टा लावून घेतला नाही. धोनीराव तात्यासाहेब, तुम्हाला सर्व लोकांच्या पुढे पुढे करता येत नाही, सबक तुमच्या चोपड्या खपत नाहीत. ज्योतिराव, अरे बाबा, चांगले काम शेवटास नेण्याकरिता वाईट उपाय योजू नये, नाही तर त्या कामाचा चांगलपणाला बट्टा लागतो. त्यांनी एक माझी चोपडी विकत घेतली नाही म्हणून माझे काही देवाजीने कमी पाडले आहे काय? नाही, परंतु पुढे मी तसल्या लोकांचे अर्ज करण्याचे धिक्कारून आपल्या उत्पन्नकर्त्या पित्यावर कसा भार घालावा हे शिकलो, यास्तव मी त्याचे त्रिवार आभार मानतो. धोनीराव, नंतर आपण जेव्हा भट वगैरे जातीच्या मुलींकरिता शाळा स्थापिल्या होत्या तेव्हा सरकारने मेहरबान होऊन आपल्या मोठ्या सत्काराने एक शाल जोडी बक्षीस दिली. नंतर त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या पृथक अतिशुद्रांकरिता शाळा स्थापून त्यामध्ये अनेक भट मदतीला घेऊन त्या सर्व एकंदर शाळांमध्ये शिकविण्याचा भरभराट चालू करून आपण मधीच ते काम एकाएकी एकीकडे टाकून बाजूला झाला. पुढे आपण काही वर्षे लोटल्यानंतर एकंदर सर्व युरोपियन लोकांचे घरी जाणे बंद केले. त्याची याची कारणे काय असावी? ज्योतिराव, भट वगैरे जातीच्या मुलींच्या शाळा घातल्यामुळे सरकारास आनंद वाटून त्यांनी मला एक शाल जोडी बक्षीस दिली खरी, परंतु जेव्हा मला अतिशूद्रांच्या मुला मुलींकरिता शाळा असण्याची फार जरुरी दिसल्यावरून मी त्या खाली अनेक भट सभासद करून त्या सर्व शाळा त्यांच्या स्वाधीन करून अतिशूद्रांच्या मुला मुलींकरिता शाळा काढल्या. तेव्हा एखाद्या सर्व युरोपियन गृहस्थांनी मला फार द्रव्यद्वारे मदत केली. त्या उदार गृहस्थांपैकी रेव्हेन्यू कमिशनर रिवज साहेब यांनी जी मदत केली ती मी कधी विसरणार नाही. त्या उदार गृहस्थांनी फक्त द्रव्यद्वारे मदत केली इतकेच नाही, परंतु त्यांनी त्या अतिशूद्रांच्या शाळेत आपला महत्वाचा धंदा सांभाळून वरचेवर येऊन मुलांची गतिविद्येमध्ये किती झाली याविषयी चौकशी तो वारंवार करीत असे व मुलास विद्या शिकण्याविषयी उत्तेजन यावे म्हणून तो फार झटत असे. त्याचे उपकार अतिशूद्रांच्या मुलांच्या हाडामध्ये खेळले आहेत. त्याचवरून त्यांनी आपल्या शरीराचे चरणी जोडे करून त्यांच्या पायात घातले, तथापि ते त्याचे उतराई होणार नाही. त्याचप्रमाणे दुसरे काही युरोपियन गृहस्थांनी मला या कामी फार मदत केली, याबद्दल मी त्यांचे फार आभार मानितो. त्यावेळेस त्याही काही मला भट सभासद घेण्याची जरुरी पडली. यांची आपली कामे पुढे एखादे प्रसंगी कळवी, परंतु पुढे जेव्हा मी त्या शाळेत भटांच्या पूर्वजांच्या कृती पुस्तकांतील लबाऱ्या उघड्याकडून मुलास दाखवू लागलो तेव्हा त्यांचा माझा आपल्या आत बोलण्या चालण्यामध्ये बेबनाम होऊ लागला. त्यांचे म्हणण्याचा कल असा दिसून आला की त्या अतिशूद्रांच्या मुलास विद्या मुळीच देऊ नये, जर कदाचित त्यास शिकवेलच भाग पडले तर त्यांची साधारण अक्षर ओळख मात्र करून जाईल. माझे म्हणणे असे होते की त्यांना चांगले प्रतीची विद्या देऊन तीच पासून त्यास आपले बरे वाईट समजण्याची शक्ती यावी. आता त्यांचा अतिशूद्रास विद्या न द्यावी याचा हेतू का? ते लोक विद्वान होऊन आपल्या ज्या सरकारच्या योगाने विद्या मिळाली व त्याने करून खरे कोणते व खोटे कोणते हे समजू लागले. त्या सरकारचे परमनिष्ठ सेवक होऊन आपल्या पूर्वजांनी त्यांच्यावर केलेल्या जुलुमांची आठवण होऊन आपला सर्वस्वी धिकार करतील किंवा कसा हे बरोबर सांगता येत नाही. असा जेव्हा माझे व त्यांच्या मतामध्ये भेद पडू लागला तेव्हा मी त्यांचे सर्व कृत्रिम समजून त्या दोन्ही खात्यातून एका बाजूला झालो. त्यास काही वर्ष लोटली. इतक्यात भट पांड्यांचे बंड उपस्थित झाले. तेव्हापासून एकंदर सर्व युरोपियन सभ्य गृहस्थ माझ्याशी पहिल्यासारखे नीट मन उगाळून न बोलता ते मला पाहिल्याबरोबर आपल्या कपाळास आढळ घालू लागले. तेव्हा मी त्यांच्या घरी जाण्याने अगदी बंद केले. धोनीराव, भट पांड्यांच्या बदमस्तीमुळे त्यांनी आपला निरपराध्यांचा
अफेअर करून ते आपल्यास पाहिल्याबरोबर कपाळास अशा आढळ घालू लागले ते त्यांच्या शहाणपणाला शोभा देत नाही आणि यावरून आपण भट विधवा स्त्रियांनी गर्भपात वगैरे अघोर करणे करू नयेत म्हणून त्यास गुप्तपणे बाळंत होण्याकरिता आपल्या घरी सोय केली आहे. त्या कामी आपण आपल्या सरकारजवळ कोणत्याही प्रकारची मदत न मागता त्याचप्रमाणे त्या कामात नावाला सुद्धा भट सभासद न घेता ते काम आपण आपल्या खर्चाने चालविले आहे. ज्योतिराव आपले सरकार जर म्हणावे तर जिकडे भोगऱ्या तिकडे उदय उदय करणारे आहे कारण अतिशयास स्पर्श करण्याची बंदी असल्यामुळे त्यास सहजच सर्व रोजगार धंद्याचे द्वार बंद झाले व त्याचमुळे त्याचवर पोटाच्या आगीमुळे चोरामारा करण्याचा प्रसंग गुजरतो व त्यांनी चोरामारा करू नये म्हणून आमच्या सरकारने त्यांच्या हजेऱ्या घेण्याची व्यवहार घातली हे बरे केले. परंतु भटांच्या निराश्रित अनाथ विधवा स्त्रियास पाट लावण्याची बंदी असल्यामुळे त्या व्यभिचार करून गर्भपात व हत्या करतात हे आमचे न्यायी सरकार उघड डोळ्याने पाहत असून त्यावर मात्र मांगरा मोशांसारखी चौकशी ठेवत नाही हे मोठे आश्चर्य होय. काय आमच्या सरकारात गर्भपात व बाळ हत्या करणाऱ्या बाळांपेक्षा दरोडेखोर मांगमहार जास्त दोषी आहेत असे वाटते काय? दुसरे असे की भटाचे खाणे थोडे परंतु मचमच फार. अरे त्यांच्याने एक चित्त होऊन आपल्या बाळ बहिणीच्या हजामध्ये करणाऱ्या नाविकांच्या हातून वस्त्राला छिनावून घेवत जर नाही तर तसल्या लोकांस अशा कामी सभासद करून काय फळ होणार आहे? भोंडीराव बरे असो परंतु आपण पूर्वी म्हणालात की एकंदर सर्व शाळा खात्यात त्या काही अव्यवस्था झाल्या आहेत त्या कोणत्या? ज्योतिराव त्या सर्व अव्यवस्था लिहून गेल्या असता त्याचा एक स्वतंत्र लहानसा ग्रंथच होईल. त्या भयास्तव त्यापैकी एक दोन गोष्टी उदाहरणार्थ येथे घेतो. पहिली गोष्ट अशी की शूद्र व अतिशूद्र यांच्या मुलांच्या शाळांकरिता शिक्षक तयार करण्याची अनावस्था. धोनीराव असे कसे म्हणता? सरकारने सर्व जातींची मुले शिकण्याकरिता पंतोजी तयार करण्याकरिता एक स्वतंत्र निवडणारी शाळा केली आहे. सरकारच्या मनात आवड निवड नाही. ज्योतिराव तर मग आज पाहतो त्या तयार केलेल्या पंतोजींनी अतिशूद्रांची मुले तयार किती केली ती दाखव. आता खाली का पाहतोस मला उत्तर दे. धोनीराव एकंदर सर्व भटपंतोजी लोक असे म्हणतात की अतिशूद्रांची मुले शाळेत घेतल्याबरोबर हिंदुस्थानात मोठा धुमाळा होईल म्हणून सरकार भीते. ज्योतिराव बरे तर पलटणीत सर्व जातींचे लोक भरतात म्हणून हिंदुस्थानातील लोक का धुमाळा करीत नाही? ही सर्व सरकारची हयगय कारण पलटणीची भरती करते आपण ते काम स्वतः करतात आणि पंतोजी तयार करण्याचे काम भलतं एखाद्या शाल दिसणे गौ त्या गोमाजीकडे नोंदतात. त्याला काही या कामाची माहिती नसते. त्याला जर या कामाची माहिती असती तर त्याने प्रथम अतिशूद्रांची मुले पंतोजी तयार करण्याचे काम हयगय न करता त्या शाळेत फक्त भटांच्या मुलांची इतकी खोजीर भरती न करता बोंडीराव तर मग सरकारने याला काय तोड करावी? ज्योतिराव याला तोड इतकीच आहे की सरकारने कृपाळू होऊन हे काम एकंदर सर्व युरोपियन कलेक्टरांच्या हाती दिल्याशिवाय सिद्धीच जाणार नाही कारण या लोकांचा शूद्र व अतिशूद्रांशी निकट संबंध असल्यामुळे त्यांनी भट कामगारांवर भरवसा न ठेवता दर गावोगावी एक एक वेळी जाऊन त्यांनी कुलकर्ण्यांचा हुजूर न धरिता सर्व गावांतील अबाल वृद्धास विद्येपासून काय काय लाभ होतात हे सांगितल्याबरोबर ते आपली हुशार मुले निवडून कलेक्टर साहेबांच्या स्वाधीन पंतोजी करण्याकरिता मोठ्या आनंदाने करतील कारण जसे युरोपियन कलेक्टरांच्या बोलाने हे काम तडीस जाईल तसे असल्यास जर नाही कामगारांच्या तडीस गेले नाही व पुढे जाईल किंवा न जाईल याचा संशय वाटतो. याविषयी एक म्हण अशी आहे की जेनो काम तेनो खाय बीजा करे तो गोटा खाय. यावरून तूच विचार करून पहा की शूद्र व अतिशूद्र जातीचे पंतोजी तयार करण्याची किती जरुरी आहे कारण जेव्हा त्या जातीची पंतोजी तयार होतील तेव्हा ते आपापल्या जातीचा अभिमान मनी धरून ते आपल्या जातीच्या मुलास हातात पाठी घेऊन गुरांची वळती कळून लागण्याच्या पूर्वी इतकी शिकण्याची गोडी लावतील की पुढे ती मुले मोठी झाल्याबरोबर ती आपल्यातील एका मुलास बारी बारीने माळावर गुरांच्या वळत्या कराव्यास ठेवून बाकी सर्व मुले अखरावर सूरपारंब्या न खेळता गावात येऊन आपल्या पंतोजीजवळ शिकण्यास कधी कमी करणार नाही. परंतु अशा सुधारल्या काळात जगामध्ये अतिसुधारलेल्या अमेरिकन लोकांपैकी अर्ध्या लोकांनी आपल्या खासगत देश बांधवांबरोबर 3 वर्ष सतत जंग केल्याशिवाय आपल्या हातांतून दास सोडले नाही तर असला गावठी भटपंतोजीच्या शाळेमध्ये शूद्रादी अतिशूद्रास खरे ज्ञान शिकवून त्यास
आपल्या दासत्वापासून मुक्त होऊ देण्याची बुद्धी कशी देईल? अरे ज्या एका भट प्रोफेसराच्या पगारात सहा शूद्र अथवा नऊ अतिशूद्र प्रोफेसर स्वस्ते मिळण्याची खात्री असता आपले सरकार या कामी भटांच्या नादी लागून आपल्या अज्ञानी बांधवांच्या कमाईचे पैसे असे बेलगाने खर्चतात. पण आपण जर त्याविषयी आपल्या सरकारास जागे केले नाही तर त्याचा दोष आपल्या नाथ्यावर येणार आहे. त्याचप्रमाणे चौधऱ्याचे वाड्यातील खालावरील अतिशूद्रांची मुले किती आहेत बरे? भोंदीराव, अहो जेथे शूद्रांच्या मुलांची निभावली लागण्याची नाराला तेथे अतिशूद्रांच्या मुलांचे नाव कशाला काढताय? ज्योतिराव, का बरे? तूच म्हणतोस ना सरकार आवडीनिवडी करीत नाही, तर मग याचे काय कारण? याचे कारण काय? भोंदीराव, त्याचे कारण तेथे सर्व भट कामगार असल्यामुळे असे घडून येते. म्हणून आपण मला एके दिवशी प्रत्यक्ष प्रमाण दाखविले होते ते असे की जो भट गृहस्थपूर्वी जेव्हा आपल्याजवळ चाकरीस होता तेव्हा तो दोन वेळा अतिशूद्रांच्या शाळेत येऊन काही विटाळाच्या विधी निशेष न पाळता सर्व जातीच्या वेळा शिकवित असे. आणि तोच भटजीबाबा जेव्हा खालावळीत चाकर झाला तेव्हा तो इतका सोळा बनला की त्याने एका गरीब सोलारास चावडीवर ओढून आणले, कारण त्याने उन्हाळ्यात त्या शाळेतील हौदाला शिवून आपली तहान भागविली. ज्योतिराव, अरे ज्या भट शिरोमणीने केलेली गीते एकंदर सर्व नवीन समाजामध्ये गाण्याचा कित्ता वेळ घेतला आहे, तथापि त्याने आपल्या मतलबी धर्माप्रमाणे दगडी पुजण्याचे न सोडिता आपल्या वाड्यातील भटांच्या हौदाला शूद्राने शिवू नये म्हणून पडदी घालून तो अखेरीस काशीला जाऊन काशीकर होण्याच्या बेतात आहे. तथापि आमच्या निम पक्षपाती म्युन्सिपालिटी भट सभासदांचा धरला असल्यामुळे तिने पडदी तशीच कायम ठेवून शुक्रवारांतील शिंप्यांच्या हौदाची पडदी मात्र एकदम पाडली. तथापि तेथील कित्येक भटजींनी फक्त आपल्या उपयोगाकरिता त्या हौदाचा उसवासना नजीक एक लहानसा चोर हौद बांधून त्यातील पाणी आपले सोवळे चाव करून लहान्या धुण्यामध्ये बेलगाने नाशितात. आता ब्राह्मण जन्मास येऊन असे कसं लढविले नाही तर तो जन्म कशाचा? भाग सोळावा, ब्रह्म राक्षसाचे पिढेचा धिक्कार. भोलीराव, या सर्व आपल्या संवादावरून असे सिद्ध होते एकंदर सर्व भटांनी आपल्या कृत्रिम धर्माच्या अडून आपल्या भोळ्या सरकारच्या डोळ्यात माती टाकून आपण सर्व शूद्रादी अतिशूद्रास अमेरिकेतील दासांपेक्षा जास्ती पिढा देत आहेत. यास्तव आपण या भटांच्या कृत्रिम धर्माचा धिक्कार करून आपल्या अज्ञानी बांधवास जागे का करीत नाही? ज्योतिराव, मी कालच संध्याकाळी याविषयी एक पत्र तयार करून एका माझ्या स्नेहाच्या स्वाधीन करून त्यास अशी विनंती केली की त्याने त्या पत्राची ह्रस्व दीर्घादी सर्व चुका नीट करून त्याची एक प्रत करून सर्व भट व ख्रिस्ती वर्तमानपत्रकर्त्यांच्या अभिप्रायाकरिता पाठवावी. त्या पत्राची नक्कल येणेप्रमाणे: शूद्रांनी ब्रह्मराक्षसांच्या दास्यत्वापासून कसे मुक्त व्हावे? मूळ भटांच्या इराणी पूर्वजांनी या देशात मोठा बंडावा करून येथील आमच्या मूळच्या क्षेत्रवासी पूर्वजास शुद्ध प्रसंगी जिंकल्यामुळे त्यास आपले दास केले. पुढे जसजशी संधी सापडत गेली तसतशी भटाने आपल्या सत्तेच्या नगारे अनेक तरे तरेचे मतलबी ग्रंथ करून त्या सर्वांचा एक मजबूत कोट बांधून त्यामध्ये त्या सर्व दास वंश परंपरे अटकावून तेथे त्यास नाना तऱ्हेच्या पिढा देऊन हा काळ पावे तर मोठ्या मौजा मारित आहे. इतक्यात जेव्हा इंग्रज बहादरांचे राज्य या देशात आले तेव्हापासून बहुतेक कलवाळू युरोपियन व अमेरिकन सत्पुरुषांचे आमचे दुःख पाहावे लागले. तेव्हा त्याने आमच्या बंदीखान्यात हमेशा येऊन आम्हास असा उपदेश केला की अहो बाबांनो, तुम्ही आम्हासारखे मनुष्य आहात. तुमचा व आमचा उत्पन्न व पालन व पोषण करता एकच आहे आणि तुम्ही पण आम्हासारखे सर्व अधिकारास पात्र असता. या भटांच्या कृतीने अधिकारास का मालिका वगैरे अशा नाना प्रकारच्या पवित्र सूचनांवरून विचारांती मला माझे वास्तविक अधिकार समजण्याबरोबर मी त्या कैद खाण्याच्या कृतीने पोटाच्या मुख्य ब्रह्म कपट दरवाजाला लात मारून बाहेर पडून आपल्या उत्पन्नकर्त्याचा आभार मानला. आता मी त्या परोपकार युरोपियन उपदेशकांच्या अंगणात तंबू ठोकून थोडासा विसावा घेण्याच्या पूर्वी प्रथम अशी प्रतिज्ञा करीतो की भटांच्या ज्या मुख्य ग्रंथाच्या आधारावरून आम्ही भटांचे दास आहोत म्हणून त्यांच्या दुसऱ्या कित्येक ग्रंथात लेख आढळतात त्या सर्व ग्रंथांचा व त्यांच्या ज्या ज्या ग्रंथांशी संबंध असेल
त्या सर्व ग्रंथांचा धिक्कार करून ज्या ग्रंथांवरून मग तो कोणत्याही देशांतील अथवा धर्मांतील विचारी पुरुषाने केलेला का असेना सर्वांस सारखा उपभोग घेता येतो अशा ग्रंथकर्त्याला मी आपल्या उत्पन्नकर्त्याच्या संबंधाने धाकटा भाऊ समजून त्याप्रमाणे वर्तन करणार. दुसरे असे की जे लोक आपल्या एकतर्फी मताभिमानाच्या दावदाव्याने कोणासही नीच मानण्या जोगे आचरण करू लागतात त्या उभेतास तसे आचरण करण्याची सवड देऊन मी आपल्या उत्पन्नकर्त्याने निर्माण केलेल्या पवित्र अधिकाराच्या नियमास बट्टा लावणार नाही. तिसरे असे की जे दास शूद्र फक्त आपल्या उत्पन्नकर्त्यास मानून नीतीस अनुसरून स्वच्छ उद्योग करण्याचा निश्चय करून त्याप्रमाणे आचरण करीत आहेत अशी त्यांविषयी माझी खात्री झाल्याबरोबर मी त्यास केवळ आपल्या कुटुंबांतील बांधवांप्रमाणे समजून त्याचबरोबर अन्न व्यवहार करेन. मग तो कोणत्याही देशातील असो पुढे एखाद्या काळी माझ्या अज्ञानाने गांजलेल्या शूद्र बांधवांतून एखाद्यास भटांच्या दास्यत्वापासून मुक्त होण्याची इच्छा झाल्याबरोबर त्याने मला एक वेळ तरी कृपा करून आपले नाव पत्राद्वारे लिहून कळविल्यास मला या कामी मोठी हिम्मत येईल. मी त्याचा फार आभारी होईल. तारीख 5 डिसेंबर 1972 ई पुणे जुनागड नंबर 527 ज्योतिराव गोविंदराव फुले. भोंगीराव, आपण वर दिलेल्या जाहिरातीतील एकंदर सर्व कलमे मला पसंत पडले व मी त्याप्रमाणे वर्तन करणार. आज हजारो वर्षांचा भटांच्या कृत्रिमी व त्रासरूप कैदखान्यातून मी सुटल्यामुळे परमानंद पावलो यास्तव मी आपला ऋणी आहे. सारांश, तुमच्या सर्व सांगण्यावरून हिंदू धर्माच्या कृत्रिमीपणाविषयी तर माझी खात्री होऊन चुकली. परंतु ज्या एक परमेश्वरास आपण मानतो व सर्व ज्ञानी लोक मानतात त्या परमेश्वरास तो सर्व साक्ष व सर्वज्ञ असता अम्मा शूद्रादी अतिशूद्रांचे हाल अजून दिसलेच नसतील काय? ज्योतिराव, त्याविषयी पुढे एखाद्या प्रसंगी तुला सर्व खुलासा करून सांगेल म्हणजे तुझी खात्री होईल. समाप्त. मित्रांनो, गुलामगिरी हे पुस्तक या ठिकाणी समाप्त झालेले आहे. मित्रांनो, हे पुस्तक तुम्हाला कसे वाटले, माझे वाचन कसे वाटले, माझ्या वाचण्यातील त्रुटी याबद्दल आपण कॉमेंटमध्ये जरूर लिहा व माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ लाईक सुद्धा करा. मित्रांनो, पुढील व्हिडिओ मी आपणासाठी लवकरच घेऊन येईल. हा व्हिडिओ बघण्यासाठी मी आपला फार फार आभारी आहे.